नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये, धमाल व्हिडिओमध्ये। तर आज मी आपल्या कल्याणच्या कोळीवाडा या ठिकाणी आहे। या मागं तुम्ही बघू शकता, इकडे आपलं घर आहे आणि आपण जाणार आहोत गावदेवी मंदिरकडे। या ठिकाणचं कोचवरे कोळीवाडा गावदेवी मंदिर जे आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर जाऊयात गावदेवी मंदिरकडे। मित्रांनो, हे गावदेवी मंदिर आहे, समोर बघू शकता तुम्ही। आणि हा 90 फीट रोड आहे, 90 फीट असं नाव आहे या रस्त्याचं। हे गावदेवी मंदिर कोचोरे कोळीवाडा गावदेवी मंदिर। ठिकाणी वॉल पेंटिंग केलेलं आहे, खूप छान असं पूर्ण तिथपर्यंत। तर आतमध्ये जाऊ आपण। सुंदर अशी रांगोळी केलेली आहे। हे गेट आहे गावडी मंदिर। आणि या ठिकाणी रेल्वे पटरी आहे पूर्ण, हे बघू शकता तुम्ही। इथे लोकल ट्रेन थांबलेली आहे। या ठिकाणी पण मित्रांनो छोटस मंदिर आहे। आता आपण चाललो आहोत त्या साईडला पटरीच्या पलीकडं। आपण बघूया तिकडे काय आहे, त्याच्या पलीकडं काय आहे नेमकं ते बघणार आहोत। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा बोर्ड लावलेला आहे, सूचना आई सागर देवी मित्र मंडळातर्फे या ठिकाणी सूचना दिलेली आहे की इथे दारू वगैरे पिण्यास आणि कॉलेजच्या मुलामुलींना या ठिकाणी येण्यास बंदी आहे। तर चला तर जाऊयात त्या साईडला, बघूया तिकडे काय आहे काय नाही। आपल्याला या बाजूला जायचंय ट्रेनच्या पलीकडे, तिकडे जाणार होत आपण। Thank you.
या साइडला आहे कल्याण, या साइडला आहे डोंबिवली, आणि हा कोचोरे कोळीवाडा आहे समोरचा. चला जर खाली जाऊ आता मग बघूयात. या ठिकाणी तळ आहे खूप छान. मित्रांनो इथे एक नाव पण आहे छोटीशी. इथेच ठेवलेली आहे. जेवा चालले बर. मित्रमंडळाचा बोर्ड कमान किती भारी वाटते मित्रांनो. या ठिकाणी खूप छान वाटते. पाणी, तळ आणि झाडं इथं खूप भारी वाटते. या ठिकाणी इथं एक मंदिर आहे भोलेनाथ शंकर महादेव. साईबाबा सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही. हॅप्पी होली. बसलेत सगळे इथे चिल करतेत होलीच. पाणी बघा मित्रांनो किती आले, किती मोठं तळ आहे. असं नाव पण आहे, दोन नाव आहेत आतमध्ये जाऊ शकता. म्हणजे इथले जे कोळी आहेत या गावचे ते जातात तिथे मासे पकडायला. बघू शकता किती मोठं असं तळ आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.